पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. पुरुषांवरती बलात्कार नाही होत, पुरुषांवरती होतात. अनेक लहान मुलांवरती बलात्कार होतात, अनेक तरुण मुलांवरती बलात्कार होतात. इतके घाणेरडे अनुभव मुलांना येत असतात. मला आठवतं, एकदा माझ्याकडे आमच्या जिल्ह्यातला एका तालुक्यातला एक मुलगा, 17-18 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला. अगदी रडत होता आणि मला म्हणाला, मॅडम मला न्याय पाहिजे. म्हटलं काय झालं रे? तो म्हणे, मॅडम माझ्यावरती बलात्कार झाला, 2 मुलींनी माझ्यावरती बलात्कार केलेला आणि मला न्याय पाहिजे. मी जेव्हा खोलात गेली तेव्हा लक्षात आलं की तो एक गवळ्याचा मुलगा होता आणि एका श्रीमंत घरी दूध द्यायला जायचा तो. आणि एक दिवस त्या श्रीमंत घरातल्या 2 तरुण पोरींनी रात्री ब्लू फिल्म पाहिली होती आणि हा मुलगा जेव्हा पहाटे दूध द्यायला गेला तर त्या मुलींनी त्याला जबरदस्तीने आपल्या खोलीत ओढलं आणि त्याच्यासोबत शारीरिक सलगे आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाला ते इतकं अपमानास्पद वाटलं, इतकं अपमानास्पद वाटलं, तो पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घ्यायलाच नकार दिला, उलट त्याचीच टिंगल टवाळकी करत राहिलेत. असं कधी होऊ शकतं का? पोरगे बलात्कार करतात का? आणि दुसरी गोष्ट अशी की परत त्या प्रतिष्ठित घरातल्या मुली होत्या आणि म्हणून तो मुलगा माझ्याकडे आला की मॅडम मला मदत करा. आणि मग मी त्या मुलाला मदत केली आणि मग त्या मुलींनी ते सारं मान्य केलं, पोलिसांसमोर ते मान्य केलं. पण मग नंतर ती केस आपसात त्यांनी मिटवली आणि त्या मुलींची पण बदनामी होऊ नये म्हणून त्या लोकांनी आणि त्या मुलाच्या वडिलांनी, मग आई वडिलांनी पुढाकार घेतला की आमच्या मुलासोबत असं घडलं आहे. त्यांनी मोठेपणा घेतला की या मुलींची बदनामी होऊ नये म्हणून मग त्यांनी की आम्ही माफ करतो. त्या मुलींनी, तिच्या आई वडिलांनी माफीनामा लिहून दिला त्यांना की आमच्याकडे पुरावा असायला पाहिजे माझ्यासमोर. तर अशा घटना घडतात. तर त्यामुळे अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा बोलायला पाहिजे. आता बलात्कार तर होतातच, पण गंमत अशी की काही वेळेला इतर प्रकारचे सुद्धा लैंगिक अत्याचार स्त्रियांच्या बाबतीत घडतात. आणि आता नवीन कायद्यानुसार याला खूप महत्त्व आलेलं आहे आणि हे आता दंडनीय गुन्हे मानण्यात आलेले आहेत. पूर्वी याच्याकडे दुर्लक्ष व्हायचं, काही फार मोठा गुन्हा म्हणून त्याची नोंद व्हायची नाही. पण आता जे नवीन कायदे आलेले आहेत त्याच्यामध्ये मात्र लैंगिक अत्याचाराच्या विविध प्रकारांमध्ये नवीन कायद्यानुसार सजा होऊ शकते ज्यांनी कोणी लैंगिक अत्याचार केले. काय काय आहे ते नवीन अत्याचाराचे प्रकार? एक, न आवडणारा स्पर्श, छेडछाड करणं, पाठलाग करणं, फोनवरून वारंवार त्रास देणं किंवा अश्लील मेसेजेस पाठवणं, नंतर अश्लील फोटो काढणं, ते दाखवणं, व्हायरल करणं, ट्रिक फोटोग्राफी करणं, ते व्हायरल करणं, असे हे जे गुन्हे आहेत हे आता गंभीर गुन्ह्यांमध्ये मोडत आहे. आजकाल टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे त्यामुळे सायबर गुन्हे पण खूप वाढलेले आहेत. त्यामुळे लैंगिक अत्याचार म्हणजे केवळ बलात्कार नाही, तर सर्व मुलामुलींना याविषयी जागरूक करा. विशेषतः मी मुलांना म्हणेन, पुरुषांना म्हणेन की होऊ देऊ नका, आता कायदा कडक आहे. आता या चित्रात काय दिसतं आहे आम्हाला की हा पुरुष आहे आणि या बाईशी ऑफिसमधली त्याची कर्मचारी आहे, तिच्याशी तो शारीरिक सलगी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या बाईच्या चेहऱ्यावरनं दिसत आहे की तिला ते काही आवडत नाही आहे, पण ती काही बोलत नाही आहे. का? कारण तिला भीती वाटते की मी जर आरडाओरडा केला तर माझी बदनामी होईल, लोक मलाच नावं ठेवतील,
माझ्या घरी कळलं तर माझ्या घरचे लोकच मला नावं ठेवतील, हा बॉस आहे कदाचित माझी नोकरी जाईल. आणि म्हणून ती बाई ते सहन करते. अनेकदा असं होतं कामाच्या ठिकाणी वर्क प्लेस व्हायलन्स आम्ही ज्याला म्हणतो, अत्याचार म्हणतो, की अनेक ऑफिसेसमध्ये, संस्थांमध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये जिथे कर्मचारी असतात, अनेकदा इतर कर्मचारी वर्ग, सहकर्मचारी किंवा कधीकधी जे बॉसेस असतात ते स्त्रियांशी अशी छेडखानी करतात. त्यांना गंमतच वाटते, जणू काही माझ्या मालकीचीच वस्तू आहे ती. आणि मग त्या मुलींना, त्या कर्मचाऱ्यांना, स्त्री कर्मचाऱ्यांना कारण नसताना आपल्या खोलीमध्ये बोलावणं, काहीतरी आचकट विचकट कॉमेंट करणं, काहीतरी जोक्स करणं, किंवा ओव्हरटाईम करायचं म्हणून मुद्दाम बसवून ठेवणं, किंवा लिफ्ट देतो म्हणून त्यांना मागे लागणं, किंवा कॉफी पाजायला नेतो म्हणून मागे लागणं, ह्या अनेक पुरुष करतात कारण त्यांना धाकच नव्हता. पण आता हा गुन्हा अशा वेळेला असं जर तुमच्या बाबतीत कधी घडत असेल, त्या बाईने काय केलं पाहिजे? नको नको, नाही हं, प्लीज माझ्याशी असं वागू नका, नाही असं चालणार नाही. कारण त्या पुरुषाला वाटेल तुम्ही संकोच करताय, तुमची संमती आहे, तुम्ही लाडक लाडकपणे अजिबात बोलायचं नाही. दोष तुमचा नाही आहे, दोष त्या पुरुषाचा आहे, गुन्हेगार तो आहे. ताडकन त्याचा हात झटकून टाका, जोरात ओरडा आणि त्याच्या नजरेला नजर भिडवून सांगा की हे चालणार नाही, हे मी खपवून घेणार नाही. ही हिम्मत आपण दाखवणं आवश्यक आहे. अनेकदा हे पुरुष फार भित्रट असतात, स्त्री काही विरोध करत नाही असं त्यांना वाटतं ना, आणि म्हणून मग ते अशा पद्धतीचे स्पर्श करत असतात. अनेक मुलींना, स्त्रियांना असे अनुभव येतात रस्त्यात, गर्दीच्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन कधी सायकलवरती, मोटरसायकलवर जाताना कधी स्पर्श करतील, कधी आपल्या लिंगाला घासण्याचा प्रयत्न करतील, कधी अंगाला चिमटे घेतील, लगट करतील, असे खूप अनुभव येतात. इतकं ते अपमानास्पद, लाजीरवाणं वाटतं त्या बायांना, पण ते आता सोडा, समोर व्हा आणि ओरडा, कारण हा कायद्याने गुन्हा आहे आणि तुमच्यासोबत अशी छेडखानी करण्याचा कोणी अधिकार कोणत्याही पुरुषाला दिलेला नाही. मग तो कितीही श्रीमंत असो, गरीब असो, कितीही शिकलेला असो, तुमचा बॉस असो की कोणीही असो, कोणालाही अशा पद्धतीची छेडखानी करता येणार नाही. आणि मी जे तुम्हाला म्हटलं की असे लोक फार घाबरट असतात, स्वतःचं रक्षण करायला शिका. मला आठवतं एकदा मी बसनी नागपूरला जात होते गडचिरोलीवरनं, आणि हे अनुभव फक्त या वयातल्या मुलींना, स्त्रियांना येतात असं नाही, आमच्यासारख्या म्हाताऱ्या बायांना पण येतात. आणि बसमध्ये माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता आणि एका ठिकाणी गाडी थांबली, स्टॉप आला, आणि त्या मुलाने चक्क माझ्या चेहऱ्यावरती असं छान हात फिरवला. मी त्याचा हात एकदम घट्ट पकडला आणि त्याला इतकं मारलं, इतकं मारलं, आणि त्याला मारत मारत मी खाली उतरवलं आणि कंडक्टरला आणि ड्रायव्हरला सांगितलं की हा परत बसणार नाही गाडीत. गंमत अशी की त्या बसमध्ये हा सारा प्रकार पाहत आमच्या जिल्ह्याचे एक मोठे सरकारी कर्मचारी होते, आणि मी जेव्हा त्या मुलाला मारत होती तो अधिकारी मला काय म्हणतो, मॅडम जाऊ द्या ना, जाऊ द्या ना, कशाला मारता त्याला, मारू नका. म्हटलं खबरदार. आणि गंमत अशी की त्या अधिकाऱ्याची बायको गरोदर होती आणि ती माझ्या हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे तपासायला यायची. मी म्हटलं आता तुमची बायको जेव्हा माझ्याकडे येईल ना, मी तिला सांगेन की बाई तू स्वतःचं रक्षण करायला स्वतः शिक, तुझा नवरा तुझं रक्षण करणार नाही, कोणीही पुरुष तुझ्यासोबत असा वागत असेल तर तुला म्हणेल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. सर्व पुरुष असं नसतात, सर्व नवरे असं नसतात, पण ही अपेक्षाच नसते की एक बाई पुरुषाचा प्रतिकार करू शकते. मला आठवतं एकदा मी मेडिकल स्टुडंट असताना मी ट्रेनने जात होते आणि एक तरुण मुलगा माझ्या शेजारी बसला होता
आणि इतका लगट करत होता असं मला चिपकून चिपकून बसण्याचा प्रयत्न करायचा. मी सरकायची, अजून मला चिपकायचा. मी काय केलं, मी ताडकन उठून उभी राहिली आणि मी त्या मुलाला म्हटलं, का हो तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? तो मुलगा चपापला, त्याने अपेक्षाच नव्हती केली कधी. तो इकडे तिकडे बघायला लागला. म्हटलं, हो इकडे तिकडे काय बघता, माझ्याकडे बघा की तुम्ही मला सारखा स्पर्श करता, तुमचं माझ्यावर प्रेम आहे का, तुम्हाला मी आवडली का, बोला ना. आणि तो ततपप करायला लागला. म्हटलं, आता हिंमत दाखवा, आता हिंमत दाखवा. मगा मात्र तुम्ही खूप हिंमत दाखवत होते. मुलींना अत्याचार करणारा जितका बदमाश असतो, गुन्हेगार असतो, तितकंच अत्याचार सहन करणारा पण गुन्हेगार आहे. का म्हणून आम्ही अत्याचार सहन करायचा? पण ही हिंमत आपल्याला येण्यासाठी तपासून बघा पाहिजे. कारण अनेकदा असं होऊ शकतं की आपण जेव्हा प्रतिकार करतो तेव्हा मग ते माणसं डूब धरू शकतात, सूड उगवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे अशा गोष्टी घडल्यानंतर ताबडतोब आपल्या घरी सांगा, पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदवा की माझ्यासोबत असं असं घडलेलं आहे. कुठे रस्त्यावरती आजकाल छुप्या ड्रेसमध्ये पोलीस असतात किंवा अनेकदा पोलीस असतात, त्यांना जाऊन सांगा की हा माणूस माझ्याशी असा करतो आहे. ऑफिसमध्ये जर असं घडलं ताबडतोब त्याला प्रत्युत्तर द्या. पण स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे आणि अत्याचार सहन करायचे नाही. लैंगिक नवीन कायद्यानुसार आचकट विचकट बोलणं, घाणेरडे जोक्स करणं हे लैंगिक अत्याचारात मोडतं. मग बोलता नाही, क्या फटाका है, क्या सामान है, क्या माल है, क्या हॉट लग रही है, असे आपसत बोलतात. हे कोणतेही शब्द अशा पद्धतीचं बाईचं विनयभंग करणारे जे वर्तणूक असते ती लैंगिक अत्याचारामध्ये मोडते. ताबडतोब त्याची तक्रार नोंदवा, नंतर पाठीमागे लागणं. विशेषतः तरुण वयात शाळा कॉलेजमध्ये खूप घडतं. अनेकदा मित्रांच्या कंपूमध्ये असता सहज टवाळकी करायची म्हणून एखाद्या मुलीच्या मागे लागायचं, किंवा एखादी मुलगी तुम्हाला आवडते आणि तुम्हाला असं वाटतं की कुणा मुलीच्या मागे जर आपण लागलो सारखं सारखं तर ते आपल्याला होकार देईल, किंवा कधी तुमच्या ग्रुपमधले मुलं तुम्हाला सांगतात, पैज लावतात, अरे जा त्या मुलीच्या मागे लाग, जा तिला काहीतरी घाण बोलू नये. आणि तुम्हाला वाटतं की वाह मला पैज जिंकायची आहे, मला माझा मर्दपणा दाखवायचा आहे, नाहीतर रे काय घाबरतोस रे, अरे काही घाबरायचं कारण नाही, मर्द असेल तर जाऊन तिची छेडखानी करून दाखव, काही राडाबिडा झाला काही गडबड झाली तर आम्ही पाहून घेऊ. आता नाही चालणार बाबू. एकतर रस्त्यावरती पोलीस असतात, कुणाच्या नजरेत ते येऊ शकतं, जागोजागी CCTV कॅमेरे असतात, त्याच्यातनं तुम्ही छुपू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट की हे आता त्या मुलीने जर तक्रार केली, कधीकधी तुम्ही इनोसंटली करता, निष्पापपणे करता, पण त्या मुलीने जर तक्रार केली तर तो गंभीर गुन्हा ठरतो आणि तुम्ही सरळ जेलमध्ये जाऊ शकता. तुमचं शिक्षण गेलं बोंबलत, तुमच्या आईवडिलांची इज्जत, तुमची इज्जत सारं धुळीला मिळतं. नंतर अनेकांनाही सवय असते फोन करायचं, घाणेरड आचकट विचकट बोलायचं, आजकाल तर अश्लील मेसेजेस करायचेत. हे सर्व लैंगिक अत्याचारामध्ये मोडतं आणि हे सर्व नंबर ट्रेस करता येतात. तुम्हाला वाटत असेल की हे ट्रेस होणार नाही, हे सारं ट्रेस करता येऊ शकतं. सायबर गुन्ह्यांच्या तुम्ही नेटवरनं किंवा इंटरनेटवरनं तुम्ही जर असे काही मेसेजेस पाठवत असाल, हे सर्व नोंदवता, सर्व ह्याचा छडा लावता येऊ शकतो. आणि त्यामुळे गमतीनेही करू नका किंवा कोणाला त्रास द्यायचा म्हणून विकृतीनेही करू नका. हे आता गुन्ह्यांमध्ये मोडतं आणि मुलींना हे सहन करू नका, हेही चालतं. अनेकदा मी जसं म्हटलं की हमारा कोई कुछ बिगाड नाही सकता है, हम बड़े बाप के बेटे हैं, जणू की आम्हाला अधिकारच दिलेला आहे, आम्हाला राजकीय वरद हस्त आहे, पोलीसही आमचं काही बिघडवू शकत नाही. या गुरमेमध्ये अनेक मुलं राहतात किंवा चलता है,
अरे पोरगी आहे, तिला काय समजतं, आपला अधिकारच आहे, मर्दपणा आहे. मुलींना छेडखानी करणं म्हणजे माझा मर्दपणा मी दाखवतो आहे. आणि मग हे मर्दपणा दाखवणारी पोरं मग असे दारू पिऊन धिंगाणा घालणं, गाड्यांमध्ये जाणं, मोटरसायकलींवरती जाणं आणि मुलींची छेडखानी करणं. 31 डिसेंबरला हेच चालतं. नवीन वर्षाचं स्वागत इतक्या घाणेरड्या पद्धतीने आम्ही मुलं साजरा करतो. आणि आता मुलींना लक्षात घ्या, हे सहन करायचं नाही. हा कायद्याने आता गुन्हा आहे, पोरांना कायद्याने गुन्हा आहे. या गुरमेमध्ये राहू नका की कोणी तुम्हाला टच करणार नाही आहे. कारण आता स्त्रियाही जागृत झालेल्या आहेत, स्त्री संघटनाही जागृत झालेल्या आहेत, समाज जागृत झालेला आहे. कायदे अत्यंत कठोर आणि त्यामुळे हेही लैंगिक अत्याचारात मोडतं हे मुलांनी लक्षात घ्या. नंतर रस्त्यात जाता जाता उगाचच कोणाची तरी ओढणी सोडायची, कुणाच्या कपड्यांना छात लावायचा, कुणाला काहीतरी स्पर्श करायचा, हे रस्त्यावरच्या सडक सख्यारी असतात ना, हे आता सारं बंद. कारण ही हिरोगिरी तुम्ही दाखवायला जाता. अनेकदा हे सिनेमात वगैरे पाहतात, सिनेमामध्ये असतं असं की पोरगी दिसली की पहिले हिरोनी तिची छेडखानी करायची, मग ती चिडली की अजून तिच्या मागे मागे चिडत चिडत तिला चिडवत चिडवत नाचत जायचं, वेडेवाकडे हातवारे करायचेत. हे सिनेमात चालू शकतं, आता प्रत्यक्ष जीवनात नाही चालणार, अजिबात चालणार नाही. आणि याला जर तुम्ही मर्दपणा समजत असाल तर हा मर्दपणा नाही आहे. जेव्हा एखाद्या मुलीवरती अन्याय अत्याचार होतात, तिच्यावरती बलात्कार होतो, तिच्यावरती ॲसिड फेकण्यात येतं, तिला भोसकण्यात येतं, एखाद्या गरिबावरती अन्याय होतो, खून खराबा होतो, धार्मिकतेचा द्वेष पसरवून लहान मुलांना स्त्रियांवरती अत्याचार होतो, पुरुषांना स्त्रियांना मुलांना मारण्यात येतं, तेव्हा मात्र आपण षंड पुरुष किंवा समाजातले षंड घटक हे चुप राहून बघत असतात. कुठे काही वाईट गोष्ट घडते आणि धडाधड आपापल्या घरात पळायचं आणि आपली दारं बंद करायची, किंवा जणू काही मजा पाहतोय, टीव्ही सिरियल पाहतोय म्हणून मोबाईलमध्ये चित्रीकरण करत राहायचं आणि मिटक्या मारत मग वा लाईक्स मिळवण्यासाठी मग ते सर्क्युलेट करायचं. हा मर्दपणा नाही आहे, हा पराक्रम नाही आहे, हे शौर्य नाही आहे. अन्याय अत्याचार होत असेल, दीन दुबळ्यांवरती जर अत्याचार होत असेल, असहाय व्यक्तीवरती जर अत्याचार होत असेल, त्याच्या विरोधामध्ये उभं राहणं ती खरी तरुणाई आहे, तो खरा मर्दपणा आहे. ते तिथे तुमची हिंमत दाखवा आणि असं कराल तुम्ही तर तो आता गुन्हाच आहे. आणि त्यामुळे आता लैंगिक अत्याचाराचे नवीन कायदे झालेले आहेत हे लक्षात घ्या. कलम 354 भारतीय दंडविधानानुसार हा कायदा आहे आणि याच्यामध्ये सर्व आत्ताचे जे मी गुन्हे सांगितले, छेडछाड करणं, नको असणारे दूरध्वनी, अश्लील फोटो काढणं, आचकट विचकट बोलणं, स्पर्श करणं, याच्यामध्ये आता अमेंडमेंट झाली आहे नुकतीच 2013 आणि किमान 1 ते 3 वर्षाची सजा होऊ शकते. तर त्यामुळे मुलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मुलींनी लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला साठी मदतीला कायदा आहे. पण केवळ कायदा कागदावरती असून काय फायदा, त्याचा उपयोग करणं जेव्हा गरज पडेल, चुकीच्या गोष्टीसाठी नाही. खोटा काहीतरी वचपा घ्यायचा आहे, सूड व्हायचं आहे म्हणून कोणावरती खोट्या केसेस करणं नाही, किंवा अनेकदा कुटुंबामध्ये बेबनाव असतो आणि दुसऱ्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी म्हणून मुलीचा शस्त्र म्हणून वापर केला जातो, असं करू नका. अन्याय कोणीच कोणावरती करायला नको, पण जर खरा अन्याय होत असेल तर त्याच्यावरती पांघरूणसुद्धा घालायला नको. आणि त्यामुळे आमच्या मुलींना तर आम्ही शिकवायलाच पाहिजे की सक्षम हो, सबल हो,
आपला आत्मसन्मान राख, तो स्त्री आहे म्हणजे कमजोर नाही. देवीची पूजा करतो आपण हे मुलींना शिकवायला पाहिजे. शारदा देवीची, सरस्वतीची आम्ही पूजा करतो, लक्ष्मी देवीची पूजा करतो, पण वेळ आली तर आम्हाला दुर्गादेवीचं रौद्र रूपही आम्हाला धारण करता आलं पाहिजे. अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करता आला पाहिजे हे आम्हाला मुलींना तर शिकवायलाच पाहिजे आम्ही पालकांनी समाजांनी, पण मुलांना शिकवायला पाहिजे की स्त्री हे एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिलाही आत्मसन्मान असतो, आणि स्त्री पुरुषाचं नातं हे मालक गुलामाचं नाही आहे तर एक निकोप नितळ नातं आहे. आणि बलात्कार करायला, विनयभंग करायला स्त्री काही आपली मालकी हक्काची गोष्ट नाही आहे. आणि सर्व समाजाचं हे कर्तव्य आहे की अशा पद्धतीचे गुन्हे घडणार नाही, म्हणून आपल्या मुलामुलींना संस्कृत करणं, विशेषतः मुलांना, कारण हे बलात्कार करणारे पुरुष मुलं, विनयभंग करणारे पुरुष मुलं हे कुठून येतात? हे कोणी कुठल्या परग्रहावरून आलेले नाही आहेत, हे कोणी एलियन्स नाही आहेत, हे आमच्याच घरातले आहेत, आमच्याच समाजाचा भाग आहे, आमचीच मुलं बाळ आहेत. आणि त्यामुळे आमची मुलं अत्याचार करणार नाहीत, आणि अत्याचार ज्या व्यक्तीवरती होतो, मग मुलगाही असेल त्याच्यावर अत्याचार झाला असेल, आणि मुलगी असो, ज्यांच्यावरती अत्याचार झालेला आहे त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि न्याय मिळवून द्यायला मदत करायला पाहिजे. ही आमची समाजाची जबाबदारी आहे. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.